बाळासाहेबांना विठ्ठल 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 बरं का असं सांगून पक्ष फोडले. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते, आमची शिवसेना खरी असं सांगून पक्ष फोडले. भारतीय जनता पक्षानं ही एक नवीन थोडा झोडावर राज्य करा ही नीती या देशाच्या राजकारणामध्ये आणलेली. घरं फोडायची, पक्ष फोडायची, शिवसेना फोडली, काँग्रेस फोडली, समाजवादी पार्टी फोडण्यात त्यावेळेला प्रयत्न झाला, पण आता शिवपाल यादव आणि अखिलेश यादव पुन्हा एकत्र आलेले आहेत. बोलू द्या ना, तुम्ही किती पक्ष फोडलेत आमचे, तरी मूळ विचार जो आहे हा मूळ पक्षाकडे असतो. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे. लोक जेव्हा म्हणतात शिंद्यांची शिवसेना, लोक हसतात. हो, लोक म्हणतात अजित पवारची राष्ट्रवादी, त्यांचे लोक म्हणतात, लोक हसतात, लोक वेड्यात काढतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. शरद पवार हयात आहेत, अस्तित्वात आहेत. निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळेला शरद पवार साहेब हे समोर बसलेले आहेत आणि दावा सांगतायत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा. मग शरद पवार काय मेळाचा पुतळा काय तिकडे बसलेला? निवडणूक आयोगालाही काही वाटलं पाहिजे की समोर पक्षाचा संस्थापक बसलेला आहे, अध्यक्ष बसलेला आहे, उद्धव ठाकरे इथे बसलेले आहेत आणि पक्षाला कोणीतरी दावा सांगतो. हे प्रकार भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले आहे. या देशाची लोकशाही घटना ही पूर्णपणे खड्ड्यात घालणारे प्रकार. हुकुमशाह आहोत आम्ही, आमचे पक्ष आहेत, कसे चालवायचे आम्हाला माहिती. ज्या हुकुमशहाने अजित पवारना 5 वेळा डेप्युटी CM केलं, ज्या हुकुमशहाने प्रफुल्ल पटेलला केंद्रापासून राज्यापर्यंत पदं दिली, ज्या हुकुमशहानं तुरुंगातून सुटलेल्या भुजबळांना मंत्रिपद दिलं, तुम्ही काय कोणाला हुकुमशहा म्हणता? लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे शब्द वापरता. बाळासाहेब तुझंही विठ्ठल होते ना, मग त्यांचं घर का फोडलं? राजसाहेब आणि उद्धव ठाकरे मध्ये भांडणं का लावली? आता आदित्य आणि तेजस मध्ये भांडणं का लावताय? एका बाजूला बाळासाहेबांना विठ्ठल म्हणायचं आणि बाळासाहेबांचं घर फोडण्यासाठी शकुनी मामाची भूमिका राबवायची. तसंच पवार साहेबांबरोबर एका बाजूला पवार साहेबांच्या ना विठ्ठल म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अजितदादा आणि सुप्रियाताई आणि ह्यांच्या घरामध्ये पवार कुटुंबामध्ये फूट कशी पडेल त्याच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करायचे. मग तुझ्या विठ्ठला ज्यांना ज्यांना तू विठ्ठल म्हणतोस त्या विठ्ठलांसाठी घरामध्ये त्या विठ्ठलांच्या घरामध्ये आग आणि काड्या लावणारा तूच शकुनी मामा सूर्याजी पिसाळ. म्हणून दुसऱ्या जणांना हे सगळे मोठे मोठे सल्ले देण्यापेक्षा तुझ्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये काड्या लावण्यापासून तू पहिलं थांबव. तुझ्या विठ्ठल ज्यांना ज्यांना तू मानतोस आणि मग दुसऱ्यांना सल्ले दे. राष्ट्रवादीची जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये हुकुमशहा संबोधलं गेलं, त्यावर संजय राऊत म्हणतात याच हुकुमशहाने अजित पवार यांना मंत्रीपद दिलं, भुजबळ यांना मंत्री केलं, कोणाला हुकुमशहा म्हणता? लहान वाटायला पाहिजे. मग बाळासाहेबांना जे हुकुमशाह म्हणून बाळासाहेब स्वतः आपल्या पद्धतीने बोलायचे, मग त्याच हुकुमशाहांनी जे या संजय राजांना राऊतला नोकरीपासून खासदारकीपर्यंत सगळं दिलं, मग त्याच हुकुमशहाच्या घरामध्ये का फोडलं? का त्या हुकुमशहाचं घर का फोडलं? मग त्या बाळासाहेबांच्या मुलाला जेव्हा संधी भेटत होती किंवा 19 त्यांचं नाव चालत होतं त्याच्या विरुद्ध मग संजय राजाराम राऊतला स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा का झाली? म्हणून हे फालतू सल्ले देण्यापेक्षा तुझ्या घरामध्ये तू स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या मालकाच्या घराच्या मध्ये काय राजकारण केलंय, कसं काढायला लावलं हे पहिलं बघ आणि मग दुसऱ्यांना सल्ले देण्याची हिंमत.